महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या उद्देशाने शहरातील हॉटेल व्यावसायिक सलून व चित्रपट गृहे यांच्या परवाना शुल्कात भरीव वाढ करण्यात आली आहे. आज तागळ त्यांच्याकडून अत्यल्प परवाना शुल्क आकारले जात होते. नवी मुंबई परिसरातील कल्याण डोंबिवली महानगरपालिका, मीरा भाईंदर महानगरपालिका तसेच ठाणे महानगरपालिकेच्या तुलनेत नवी मुंबईत पालिका कमी शुल्क आकारत होती. याचा परिणाम महापालिकेच्या उत्पन्नावर होत होता. उद्योजकांची भरभराट होत असताना पालिकेच्या तिजोरीत मात्र अपेक्षित तितकी भर पडत नव्हती. यामुळे पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील दुर्लक्षित उद्योजकांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार हॉटेल्स, लॉजिंग, बोर्डिंग, उपहारगृहे, स्वीट मार्ट तसेच सलून, स्पा व ब्युटी पार्लर यांच्या परवाना शुल्कात कमालीची वाढ करण्यात आली आहे. ब्युटी पार्लर व महिलांशी संबंधित व्यवसायाला यातून वगळावे अशी विनंती एनसीपीचे जेडी सुतार यांनी सुचवले. हे ब्युटी पार्लर मध्ये जे आहे ठीक आहे, निश्चित स्वरूपामध्ये आम्ही अन्य भागामध्ये नाही त्या केस करताना विषयी बोलत नाही, परंतु ब्युटी पार्लरची जी काय आहे तुम्ही दर ते 50% वाढ करावी. अर्थसंकल्पामध्ये येईल त्यावेळी अर्थसत्रामध्ये आणखी आपण एकदम आपण जर ती 5 पटीनं वाढ केली तर हे योग्य ठरणार नाही आणि म्हणून त्या ठिकाणी हे दर दुपटीनं त्या ठिकाणी असावे अशी माझी विनंती आहे. मात्र आयुक्तांनी रोखठोक मत व्यक्त करत असे शुल्क वाढीने व्यवसायावर कोणताही परिणाम होत नसून राज्य आणि केंद्र शासनाच्या नियमानुसार ही शुल्क वाढ असल्याचे सांगण्यात आले. जगामधला जर सगळ्या टॅक्सेशनचा जर अभ्यास केला तर कोणत्याही लोकल बॉडी किंवा कॉर्पोरेशन मध्ये फक्त एकच टॅक्स असतो, तो असतो प्रॉपर्टी टॅक्स. त्या प्रॉपर्टी टॅक्स मध्ये सर्व प्रकारचे टॅक्सेस सब्ज्यूम असतात. आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली त्याची सिस्टम नाही आहे आणि म्हणून वेगळ्या प्रकारचे टॅक्सेस असतात, वेगळ्या प्रकारचे परमिशन लागतात, विच इज नॉट ऍक्च्युअली गुड फॉर ग्रोथ. आता हा जो 5 पटीने केलाय त्याला क्वेश्चन 6 पटीने केलं किंवा 2 पटीने केलं तर क्वेश्चन मार्क होऊ शकतो. म्हणजे कोणत्या अँगलने आपण बघतो याच्यावरती अवलंबून आहे. 5 पटीने आम्ही काय केला तर आजूबाजूची काय परिस्थिती आहे त्याचा कम्पेरेटिव्ह चार्ट बरोबर दिलेला आहे. इथली काय परिस्थिती आणि इथली काय परिस्थिती असे बघितली आहे. आणि दुसरा प्रश्न याच्यामध्ये आहे की अंतरप्रणर्स म्हणजे उद्योजक आहेत, मग ज्यांना काही धंदा करायचा आहे त्यांना अशा प्रकारचे डिस्काउंट देऊन त्याचा उपयोग कधीच वाढत नसतो. जगातला इतिहास जर अंतरप्रणरशिप उद्योजकांचा जर बघितला तर अशा प्रकारचे कन्सेशन देऊन कधीच नसतो. तर त्यांचा इज ऑफ डुईंग बिझनेस ज्याला म्हणतो तो जर व्यवस्थित झाला या शुल्क वाढीबाबत सभापती शिवराम पाटील यांनी सकारात्मक भूमिका मांडली. ही दरवाढ कशी राहील याचा प्राथमिक आढावा घेऊयात. ही शुल्क वाढ चौरस मीटर क्षेत्रफळानुसार हे सुधारित परवाना शुल्क केली जाणार आहे. त्यानुसार 0 ते 200 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या हॉटेल्स व उपहारगृह यांचे शुल्क 150 रुपयांवरून 750 रुपये झाले आहे. तर 200 ते 50 चौरस मीटर क्षेत्रफळासाठी 225 ऐवजी 1125, 50 ते 100 चौरस मीटर क्षेत्रफळासाठी 355 ऐवजी 1875, 100 ते 150 चौरस मीटर क्षेत्रफळासाठी 525 ऐवजी 2625 व त्यापुढील प्रत्येक 50 चौरस मीटर करिता 150 ऐवजी 750 रुपये परवाना शुल्क आकारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सलून, स्पा व ब्युटी पार्लर यांच्यासाठी किमान 70 रुपयांऐवजी 350 रुपये तर 100 चौरस मीटर पेक्षा जास्त क्षेत्रफळासाठी 565 ऐवजी 2825 रुपये परवाना शुल्क लागू करण्यात आले आहे. कॅमेरामन सूरज भगतसह शेखर हंप्रन्स यांचा रिपोर्ट.